आपले नम्र विनंती आहे, आपल्याला अशा अडचणी या येणार प्रत्येकाने मला सांगायचं आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपलं वाटोळं केलं, शिवसेना आणि भाजपाने तर त्यापेक्षा वाटोळं केलं, म्हणून वंचित बहुजन आघाडी नावाचं वादळ आज देशात आणि महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात फिरत आहे. या वादळाची मुंबईमधली आगमन आहे. बंधूंनी भगिनींनो, आपल्याला जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचे काम केलं जात आहे. लक्षात घ्या, अशा प्रकारचं प्रेम लावून आवाज बंद करण्याचं हुकुमशाहीत कारभार इथं चालू देणार नाही आणि वंचित बहुजन आघाडी यासाठी सक्षम आहे. तुम्हाला येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. मला सांगायचं, या प्रशासनाला गेल्या तासाभराच्या कार्यक्रमामध्ये 4 वेळा लाईट बंद केली जाते. अरे सत्ता आज तुमच्याकडे आहे, येणाऱ्या काळात मुंबईवर वंचित बहुजन आघाडीचा हा झेंडा फडकवण्याशिवाय राहणार नाही. तर कुठ्यांनो, तुम्हाला समुद्राच्या पलीकडे घालून सत्ता ही वंचिताच्या हातात या मुंबईची पण देणार आहोत. याची सुरुवात या लोकसभेतून आम्ही करतो. आमचे 6 च्या 6 वीर आणि वीरांगना याच्यामध्ये आहेत. वंचित आघाडीचा एकही उमेदवार खचला नाही. तुम्हाला इथं खाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारच्या दर्पणाला बळी पडणार नाही. कारण अरे आम्ही तर साक्षात बाबासाहेबांच्या रक्ताची औलाद आहोत आणि आम्ही काही इस्रायल आणि तिकडून आलेले वारसदार नाही. आम्ही इथले स्थानिक मूलनिवासी आहोत. इथल्या कोरे माऱ्या साऱ्याला आणि दर्यावरच्या माझ्या बंधवाला तुम्ही अशा प्रकारचं दाबू शकत नाही. तुमचा अशा प्रकारचा हुकुमशाहीचा प्रकार वंचित आघाडी या लोकसभेत खाली तुम्हाला बसवल्याशिवाय राहणार नाही. या 6 उमेदवाराची चिन्ह आणि निशाणे कपशी. मला सांगायचंय, महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीने निर्णय घेतलेला आहे. सर्व 18 पगड जाती आणि धर्माच्या बांधवांनी निर्णय घेतला आहे. 60 वर्षात जो पर्याय नव्हता तो बाळासाहेबांनी ओएसी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला मिळालेला आहे. म्हणून प्रत्येकाने आज निर्णय घ्यायचा आहे, निश्चय करायचा आहे. येत्या 48 तासात प्रत्येकाने 50 घरामध्ये जायचं आहे. प्रत्येकाने एक व्यक्तीचे 50 संपर्क आहेत. 50 गुणले 2 100 झाले. इथे लाखो समुदाय जमलेला आहे. मला बांधवांना एकच विचारायचंय, या लाखाने जर 100 ने गुणलं तर तो आकडा आहे ना, त्या 6 उमेदवारांना विजयापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून स्वस्त बसू नका, एवढंच बोलतो. महाराष्ट्रातला तमाम धनगर समाजाने निर्णय घेतला आहे. धनगराचे 7 सप्तरंगी वीर आज लढाईमध्ये उतरले आहेत. ते सर्वच्या सर्व निवडून आणण्यासाठी बाळासाहेब जीवाचं दान करतायत. महाराष्ट्रातला तमाम धनगर समुदाय सर्व जाती धर्माच्या 18 पगड जाती धर्माच्या सर्व उमेदवारांना सत्तेपर्यंत पोहोचवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, याची आपण नोंद घ्या. या मुंबईमध्ये हजारो लाखो जन समुदाय पठारावर येऊन राहिलेला आहे. या सर्व धनगर साई कोळीमा आणि 18 पगड जाती धर्माच्या बांधवांना माझी विनंती आहे, बारामतीमध्ये आम्ही पवार आणि मोदी यांना सरोकी परोख करून सोडलेला आहे. अरे जे शरद पवार बारामतीमध्ये शेवटची सभा घ्यायचे, त्यांनी एका मतदारसंघात तळ ठोकून एका तालुक्यात 6 सभा घेतल्या. अख्खं दरबार पळायला लागलं. याच कारण आहे बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व. आणि दुसरा चोर जो दिल्लीत ती बाजूचा तो आपण म्हणतो कारोबाचा तमाशा करणारे गुजराती व्यापारी, त्यांच्यापैकी एकाने सभा लावली होती. नरेंद्र मोदींनी जी सभा लावली ती रद्द केली. याचं कारण बाळासाहेबांची दहशत शरद पवारांपासून मोदीपर्यंत सर्वांनी घेतलेली आहे, याची आपण नोंद करायची आहे. तर मुंबईकरातल्या या प्रशासनाला मला सांगायचं आहे, सत्ताधाऱ्याच्या तालावर तुम्ही नाचू नका. तुम्ही जरी आमच्यावर अंधार केला तरी साक्षात सूर्य आणि प्रकाश आमच्या समोर आहे आणि हा प्रकाश तुम्हाला सत्तेचा प्रकाश संविधान
आरक्षण बचावण्यासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी आणि सत्तेमध्ये सर्वांना वंचितांना न्याय देण्यासाठी बसणार आहेत, अहोरात्र प्रयत्नशील आहेत। म्हणून शेवटचं विनंती करतो, कपशी कपबशी या चिन्हाला बटण दाबून आपले 6 च्या 6 उमेदवार अतिशय मोठ्या फरकाने विजयी करायचे आहेत। कारण ही लढाई तुमची माझी नाही, ही लढाई बाळासाहेबांची नाही, ही लढाई तमाम वंचितांची आहे। कारण आपलं मत म्हणजे बाळासाहेबांना मत असं नाही, बाळासाहेब तर आपले नेते आहेत, पण बाळासाहेबांचा विजय, वंचित आघाडीचा विजय म्हणजे 18 पगड जाती धर्माच्या तमाम तुमचा विजय आहे। म्हणून हात जोडून विनंती करतो, जीवाचं रान करा, अत्याचार झोपू नका, 6 च्या 6 उमेदवाराच्या कपशीवर कशी बटणं जपतील याचा विचार करा। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय मल्ला।